उभा राहिल्यानंतर या जंजिराच्या सिद्धीवर वचक बसवण्यात आला तो समुद्री मार्गाने या बाजूला पद्मदुर्ग आहे तो बघा समोर तिकडे दिसतोय तो मुरुड जंजिरा मग त्यांनी कुठल्या वाक्यात त्याची तुलना केली होती आहे का जसा घरामध्ये उंदीर तसा हा स्वराज्यासाठी सिद्धी म्हटलं होतं की काहीतरी खास आहे मला पण स्वतःला ते लक्षात नाही येते की या ठिकाणी बुरुजावर अशी एखादी का वास्तू काय हे बघा हे जीन्स घातले ना म्हणून हे बचावलं पण हे अंगाला असे टोचतात ना मगाशी मी विदाऊट जीन्स म्हणजे छोट्या शॉर्ट कार्गोवर फिरत होतो सगळं बघायला की बाबा काय काय दाखवण्यासारखं आहे तर हे असलं भयंकर टोस्त मगाशी तर तो काटाच लागला म्हणा नमस्कार मंडळी रोडविल राणे या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत पद्मदुर्ग पाहिला मागच्या भागामध्ये आपण पाहिला तो त्या बाजूला असलेला मुरुड जंजिरा आज आपण पाहणार आहोत त्याच राजपुरीच्या उरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी वसवला तो दुसरा राजपुरी अर्थात किल्ले पद्मदुर्ग आता पद्मदुर्ग किल्ला हा, हा कासा बेटावर बांधण्यात आलेला आहे आता वेगळं पण काय माहिती आहे का हा मुरुड जंजिराणा किनारपट्टीपासून अवघ्या आठशे मीटरवर आहे तर हा पद्मदुर्ग ना किनारपट्टीपासून जवळपास दीड किलोमीटर अंतरावर आहे आणि मुरुड जंजिरा बांधताना कुठल्याही अडचणी नव्हत्या कारण नव्याने तो बांधण्यात येत होता मात्र मुरुड जंजिऱ्याचा तो सिद्धी तिकडे बसला असताना आणि या बाजूला कोरलाई किल्ला आहे म्हणजे कोरलाईवर पोर्तुगीज बसले असताना महाराजांनी मोठ्या हिमतीने पद्मदुर्ग बसवला एकीकडे एक जंजिरेचा सिद्धी तोफांचे मारे करत होता तर एकीकडे एक पोर्तुगीज मुंबईचे इंग्रज हे सगळे मंडळी एकत्र येऊन पद्मदुर्ग बांधत असताना त्रास येत होते मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाबाज मावळ्यांनी शिलेदारांनी आणि पाथरवट असतील लोहार असतील सांभार असतील जे 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 जी मंडळी त्या बांधकामासाठी लागतात गवंडी असतील तर त्या सगळ्या मंडळींनी जवळपास तीनशे माणसं पद्मदुर्ग बांधण्यासाठी या गुरुडच्या किनाऱ्यापासून त्या पद्मदुर्गापर्यंत जायच्या आणि हा पद्मदुर्ग उभा राहिला जो पद्मदुर्ग उभा राहिल्यानंतर या जंजिऱ्याच्या सिद्धीवर वचक बसवण्यात आला तो समुद्री मार्गाने आणि त्यानंतर जमिनीवरून जो वचक बसवण्यात आला तो इथे साम्राजदुर्ग आता वेळेच्या अभावी आपण साम्राजदुर्गावर जात नाही आहे मात्र वेळी आपण साम्राजदुर्गावर नक्की येऊ तुर्तास आजची आपली ही पद्मदुर्गाची भ्रमंती दुर्गा सुरू करूया खूप खास गोष्टी आपल्याला पद्मदुर्गावर पाहायला मिळणार आहेत त्या पाहू आणि आता पुढचा प्रवास आपण सुरू करू चला आपण जिथे उभे आहोत ना ते आहे कासाबेट हा माझ्या मागे दिसतोय तो पद्मदुर्ग आणि पद्मदुर्गाच्या अगदी समोर म्हणजे हा जो भाग आहे हा, हा, हा पूर्ण हा पडकोटाचा भाग आहे आता पडकोट मुख्य किल्ला हा फरक मी समजावतो मात्र तत्पूर्वी आपण मुरुडच्या किनाऱ्यावरून आलो बरोबर या बाजूला पद्मदुर्ग आहे तो बघा समोर तिकडे दिसतोय तो मुरुड जंजिरा अर्थात राजपुरी किल्ला आणि तिकडे समोरचा जो डोंगर दिसतोय ना त्याला म्हणतात साम्राजगड छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा लक्षात आलं की हा जो जंजिऱ्याचा सिद्धी आहे तो उपद्रव करतो आहे स्वराज्याला त्रास देतो आहे मग त्यांनी कुठल्या वाक्यात त्याची तुलना केली होती माहिती आहे का जसा घरामध्ये उंदीर तसा हा स्वराज्यासाठी सिद्धी म्हणजे उपद्रव करणारा प्राणी तर त्याला धडा शिकवण्यासाठी त्याच्यावर जमिनीच्या मार्गाने लक्ष ठेवण्यासाठी तिकडे साम्राजगड उभा केला आणि इकडे समुद्राच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यासाठी पद्मदुर्ग उभा केला आता पद्मदुर्ग उभा कुठे केला तर या कासा बेटावर केला त्याच्यामुळे याला कासादुर्ग सुद्धा म्हटलं जातं मात्र प्रचलित नाव आहे पद्मदुर्ग आता पद्मदुर्ग हा मुख्य किल्ला आणि त्याच्या आजूबाजूला हा पडकोट उभा करण्यात आलेला आहे आता हा पडकोटाची रचना तुम्ही ह्या बाजूला बघू शकता तसाच्या तसा, तसा किल्ल्याचाच भाग असतो मात्र याच्या सुरक्षेसाठी आता याचा मुख्य दरवाजा कुठे आहे तर हा मुख्य दरवाजा आहे तर मग त्याच्या संरक्षणासाठी ही पूर्ण बाजू संरक्षित करण्यात आलेली आहे एकदा आपण बघून घेऊया हे बघा पूर्ण तटबंदी युक्त आहे आता तसं पाहायला गेलं ना तर वेळेचा अभाव असल्या कारणाने तुम्ही पडकोटात तितका वेळ घालवू शकत नाही त्यामुळे तुम्ही थेट मुख्य किल्ल्यामध्ये प्रवेश करायचा कारण एकच तास मिळतो आपल्याला सुद्धा आता इकडे बऱ्याच अडचणी आहेत आतमध्ये गेल्यावर मी सांगतो त्या अत्यंतिक गरजेच्या आहेत कारण आपल्या लोकांचं काय चुकतं माहिती आहे आपण जिथे जायला पाहिजे तिथे जात नाही आणि फुटफॉल नसल्यामुळे लोकांची संख्या कमी आहे आणि त्यामुळे बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागतं आतमध्ये गेल्यावर तुम्हाला ते कळेल आता प्रमुख गोष्ट म्हणजे आत्ता बऱ्यापैकी ओहटी असल्यामुळे पाणी मागच्या बाजूला आहे नाहीतर साधारण पाण्याची उंची ही इथपर्यंत असते ही बघा इथपर्यंत कारण हा जर हा आतला भाग बघितला बघितला तर तुम्हाला हे दगड झिजल्याचं दिसून येईल आणि ही जी पूर्ण वाळू आहे ती जवळपास पूर्ण किल्ल्यापर्यंत आलेली आहे आता हा किल्ल्याचा मुख्य भाग हा आहे किल्ल्याचा पश्चिम दरवाजा आणि या पश्चिम दरवाज्यातून आत आपण प्रवेश करूया या दोन बाजूला अगदी छोट्या असलेल्या या देवड्यात इथे जे प्रवेश द्वाराजवळ जे पहारेकरी असतात तर त्यांच्या छोट्या मोठ्या बसण्यासाठी बाबा समजा थकलो आहे तर बसलो थोडा वेळ आराम केला तर त्यासाठी या देवड्या असतात आता इकडे जरी हा जलदुर्ग असला तरी दरवाजाच्या संरक्षणार्थ इकडे लां लाकडी ओंडका टाकण्यासाठी ही जागा देण्यात आलेली आहे आता किल्ल्यावर आल्यावर काय होतं माहिती आहे का, हो का? मगाशी मी जेव्हा आलो किल्ल्यावर माझा पहिला माझी पहिली रिॲक्शन ही होती यार सुरू होता संपला कारण हा पश्चिम दरवाजा इथे तुम्हाला समोर दिसतो तो पूर्व दरवाजा आणि या बाजूला थेट नजरेस पडते ती तटबंदी मुरुड जंजिऱ्यावर जेव्हा आपण गेलो होतो तेव्हा तो प्रशस्त किल्ला जाणवत होता मात्र मग महाराजांनी हा किल्ला बांधताना एवढा छोटा का बांधला असेल तर त्याचं कारणसुद्धा सांगतो कारण हा जरी आकाराने छोटा असला तरी त्याचं महत्त्व मी तुम्हाला सांगणार आहे आणि तो बांधताना काय अडचणी आल्या त्यासुद्धा सांगणार आहे मात्र तत्पूर्वी हा जो भाग आहे डावीकडचा आपण चालत असताना या बाजूला सगळ्यात पाहण्यासारख्या वास्तू आहेत थोडक्यात आहे किल्ला अगदी तुमचा फार एक तास पुरेसा आहे समोरच तुम्हाला आल्यावर ही बघा ही इथे एक तोफ आहे इथे या दोन तोफा आहेत या दोन तोफा तुमचं स्वागत करतात आपल्याला इकडे या ठिकाणी फिरायचं आहेच मात्र तत्पूर्वी आपण त्या बाजूची एक काय म्हणतात की हा दरवाजा पाहू तिथे अलीकडेच एक छोटंसं तटबंदीच्या आतमध्ये शौचालय असावं असा अंदाज आहे आता तुम्हाला एक खास बाब सांगतो की किल्ल्यावर इतर ठिकाणी म्हणजे लिखित स्वरूपात किंवा व्हिडिओमध्ये इतर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की काही ठराविक जागा आहेत जसं आहे। आहे। की ह्या काही खोल्या बांधलेल्या आहेत हा मशिदीचा भाग आहे किंवा ह्या राजवाड्याचा काही भाग आहे तिकडे चांगले बांधीव टाकी आहेत पाण्याची तलाव बांधलेले आहेत चांगले तर ते सुद्धा त्या बाजूला आहेत मात्र रोडविल राणे चॅनलवर तुम्ही आलेला आहात त्याच्यामुळे आपण अशा काही खास गोष्टी शोधलेल्या आहेत की ज्या कदाचित दुर्लक्षित राहिलेल्या असतील इतर लोकांकडून एक गोष्ट तिकडे आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी या दोन गोष्टी आपल्याला पाहायच्यात चला पुढे या आता डावीकडे ही मशीद आहे हे बांधकाम एक वास्तू आहे मात्र ती पाहण्यापूर्वी या बाजूला तुम्ही सरळ गडातून आता आलात की आता मी बघितलं पर्यटक आल्यानंतर पर्यटकांनी काय केलं की इकडून आतमध्ये आले हा पूर्व दरवाजा बघितला तटबंदीवर चढले हा गोलाकार राऊंड मारला इथून पुन्हा खाली उतरून बाहेर गेले आपल्याला तसं करायचं नाही आत्ता आपण हे बघा एकदम तयारीमध्ये इकडे विने यांनी लाईट आणून ठेवली होती ते आपण आतमध्ये येऊया हा जर भाग पाहाल तर हा साधारण त्या काळचं हे शौचालय असू शकतं मात्र तुम्हाला आता प्रश्न पडेल की ही मध्येच अशी हे का कमान का उभी केलेली आहे तर कदाचित त्यावेळीची ही जी लेवल आहे ना ही कदाचित खाली असू शकते दोन पायऱ्या खाली उतरून इथे ते शौचालय बांधण्यात आलेलं असेल हां हे बघा नेहमीप्रमाणे त्यांच्या त्यांच्या स्टाईलमध्ये आलेले आहेत कोण आहेत कार्तिक जाधव आहेत धन्यवाद कार्तिक जाधव फोटो काढत आहेत आणि आपल्यासोबत आहे विनीत विनीत भीनि या बाजूला आहे दिसलात नाही तुम्ही हां म्हणजे गोऱ्या असलं तरी काळोखा का दिसत नाही आता आमचं ठीक आहे आमचा कलर मॅच होऊन जातो हा बघा हा पूर्व दरवाजा आहे आणि या बाजूला पुन्हा देवड्यात मागच्या देवड्यांपेक्षा याचा आकार त्या मानाने मोठा आहे इथे तुम्ही येता इथेसुद्धा एक खास गोष्ट दाखवण्यासारखी आहे फक्त हा भाग बघून ठेवा ठीक आहे हा भाग बघून ठेवा याबद्दल मी एक खास गोष्ट तुम्हाला सांगणार आहे पण तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी पद्मदुर्ग का बांधला ते सांगतो तर जंजिऱ्याचा सिद्धी स्वराज्याला उपद्रव करत होता काहीही केल्या जंजिरा आपल्या हाताला लागत नव्हता मग महाराजांनी काय केलं साम्राजगड तर बनवलाच तिकडे डोंगरावर मग पद्मदुर्ग बांधायचं असं ठरलं आत्ता इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पद्मदुर्ग बांधला की छत्रपती संभाजी महाराजांनी बांधला असे दोन संदर्भ आढळतात मात्र सर्वाधिक संदर्भ हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला हा पद्मदुर्ग बांधला कासा बेटावर याचे सर्वाधिक संदर्भ आढळतात आत्ता दुसरी महत्त्वाची गोष्ट हां तुम्हाला एक साधारण सोळाशे अठ्ठ्याहत्तरच्या आसपास किंवा पंच्याहत्तरच्या आसपास ऑगस्ट महिन्यामध्ये पद्मदुर्ग आणि खांदेरी असे दोन किल्ले बांधण्याची आज्ञा महाराजांनी दिल्याचं आढळते ठीक आहे आता हा विषय झाला आता पद्मदुर्ग बांधणं किती कठीण होतं ते सांगतो जंजिरा आपण मी म्हटलं की खूप प्रशस्त आहे तर जंजिरा बांधताना कोणाचीही अडचण नव्हती किंवा कोणाचा विरोध नव्हता पद्मदुर्ग जेव्हा बांधला जाणार हे सिद्धीला कळलं तेव्हा सिद्धीचा सगळ्यात पहिला विरोध झाला कारण त्याला माहित होतं की जर महाराजांनी पद्मदुर्ग बांधला तर त्याला सगळ्यात मोठी अडचण होणार आहे मग त्याने तिकडून त्या बाजूने हल्ले करायला सुरुवात केली आणि ते हल्ले सुरू असताना सुद्धा पद्मदुर्ग बांधला गेला आता दुसरी आ, मोठी अडचण होती ती म्हणजे इंग्रजांची आणि पोर्तुगीजांची आपल्या किल्ल्याच्या उजव्या बाजूला आहे कोरलाई किल्ला आणि त्याच्या पलीकडे अलिबाग आणि अलिबागच्या पलीकडे इंग्रज तर त्यांच्यासाठी हा खुला समुद्र आहे त्यांच्यावर रोख ठेवण्यासाठी पद्मदुर्ग पुरेसा होता त्याच्यामुळे जंजिऱ्याच्या सिद्धीला जेवढा त्रास होता तेवढा इंग्रज आणि पोर्तुगीजांनासुद्धा त्रास होता त्याच्यामुळे दोन्ही बाजूने हल्ले होत असतानासुद्धा महाराजांच्या मावळ्यांनी हिमतीने पद्मदुर्ग उभा केला आता पद्मदुर्ग का बांधला गेला याचं उदाहरण तर मी दिलं आणि तो बांधताना किती नेमक्या अडचणी होत्या याबद्दल सुद्धा सांगितलं आता इथे आल्यानंतर हा बघा आता हा गडाचा पूर्वेकडचा भाग आहे हा मी मगाशी तुम्हाला म्हटलं आता पुढे जाण्यापेक्षा आपण इथे सांगूया हा कातळाचा दगड आहे आणि तो झिजलाय मात्र ही बघा हा चुना जो आहे ना चुना आजही तसाच आहे तर या चुन्यामध्ये तुमचं मध ही जी शिंपले वगैरे सापडतात तर त्यांचा चुरा त्यानंतर काथ्या असं सगळं टाकून त्याचा जो मिश्रण केलं जातं चुन्याच्या घाण्यामध्ये जे घुसळलं जातं आणि त्यानंतर जे मिश्रण बनतं ते मिश्रण इथे तुम्हाला टाकलेलं दिसेल मध्ये हे बघा बरोबर दगड दगडांच्या मध्ये हे मिश्रण आहे हे मिश्रण आजही तसं आहे मात्र दगड झिजलेले आहेत आता हे तुम्हाला प्रामुख्याने इथे समोर सगळीकडेच दिसून येईल की चुन्याचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी किती परिणामकारक वेग वेग केला आहे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्थापत्यशैलीचा आणखी एक विशेष गोष्ट सांगता येईल ती म्हणजे महाराजांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग केलेत पहिला आपण कुलाबा किल्ला पाहिला तिथे चुनाच वापरला नव्हता दुसरा पाहिला आपण सिंधुदुर्ग जो आपण फार आधी केला आहे तर सिंधुदुर्गावर महाराजांनी पायामध्ये शिस ओतलंय आणि आता तिसरा आपण कुठला पाहतोय महाराजांनी बांधलेला किल्ला तर तो म्हणजे पद्मदुर्ग आणि पद्मदुर्गामध्ये चुन्याचा अशा पद्धतीने वापर केला की चुना राहिला साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा दगड झिजले आहेत तर महाराजांच्या स्थापत्य कलेचं हे असं कौतुक आहे आता ही बाब समजून घेतल्यानंतर आत्ता आपण मुख्य किल्ला पाहायला सुरुवात करूया आत्ता किल्ला पाहत असताना आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे की सिद्धी हा नेमका होता कोण आता जंजिरेकर सिद्धी हा काही मूळचा हिंदुस्थानातला नाही तो आला तो साधारण तुमची एक टांझानिया किंवा साऊथ आफ्रिकाचा जो भाग आहे केनिया वगैरे त्या त्या ठिकाणी तर तिकडून हे हपशी आता त्यावेळी त्या, त्या भागाला हपसान म्हटलं जायचं आणि हप्सानचे हप्शी इंग्लिशमध्ये त्याला ॲबेसेनिया म्हटलं जायचं आता ॲबेसिनिया नाव घेतल्यानंतर तुम्हाला आणखी एक माणूस आठवला असेल तो म्हणजे मलिक अंबर निजामशाहीमध्ये जो वजीरपदापर्यंत गेला तो मलिकंबर हा मलिक अंबरसुद्धा मूळचा गुलाम होता काय व्हायचं की हे सुलतान मंडई जे आहेत तर ते त्या भागातून हे निग्रो लोक गुलाम म्हणून इकडे आणायचे तर त्यापैकी एक गुलाम आला या हिंदुस्थानामध्ये तो होता मलिक अंबर मात्र स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर आणि पराक्रमाची शर्त करत मलिक अंबर निजामशाहीचा वजीर बनला आणि त्यानंतर जर तुम्ही पाहाल तर या हे जे सिद्धी होते तसं बघायला गेलं तर मलिक अंबरसुद्धा हा सिद्धी म्हणता येईल आता सिद्धी हा जो प्रकार आहे तो आजही केनिया वगैरे त्या भागामध्ये तिकडे सिद्धी म्हणजे नेता म्हटला जातो सो जो प्रमुख आहे या पूर्ण गटाचा त्याला सिद्धी म्हणून मग हपशी म्हटलं जातं किंवा सिद्धी जंजिऱ्याचा सिद्धी तर असं एक साधारण ते गणित आहे तर मलिक अंबर तसं म्हणायला गे गेलं तर मूळचा सिद्धी असं म्हणायला हरकत नाही मात्र जसं मी तुम्हाला जंजिऱ्यावर सांगितलं की सिद्धी अंबर जो मूळचा जंजिऱ्यावर आला आणि त्यानंतर तिकडे सिद्धी वंशावळ वाढली तर त्यापैकी हे सिद्धी जे तिकडून आलेले आहेत दक्षिण आफ्रिकेच्या बाजूतून आणि तेवढेच ते राकट कणखर आणि ते निग्रो आणि काळे कभिन्न आणि धिप्पड देहाचे तर हे तितके काय म्हणतात की ज्यांना मरणाची भीती नव्हती कारण ते आलेच होते मुळात गुलाम म्हणून तर त्यांना जेव्हा जंजिऱ्यासारखा किल्ला मिळाला तेव्हा त्यांनी तिकडे स्वतःचं स्वतंत्र राज्य उप केलं जंजिरेकर सिद्धी एकमेव आहेत की ज्यांचा एक किल्ला होता मात्र त्यांचं पूर्ण समुद्रावर राज्य होतं अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमार जेव्हा स्थापन झालं त्यानंतर या जंजिरेकर सिद्धीला खूप खीळ बसली आणि पर्यायानं या पातशायानं सुद्धा फायदा झाला कारण त्यांना अनेकदा जंजिर्याच्या सिद्धीसोबत तह करावा लागायचा तर जंजिराच्या सिद्धीचा फायदा असा होता की त्याच्या तिन्ही बाजूनी पाणी आहे हा एक किनाऱ्याची बाजू सोडली तर त्याच्या तिन्ही बाजूनी पाणी आहे त्याच्यामुळे उद्या जर त्याला वेड़ा जरी पडला ना वरून तरी त्याला एक फायदा होता की पाण्यामधून कुठून तरी त्याची रसद आणली जायची आल लक्षात आता आपण काय केलं ठीक आहे सिद्धीचा विषय तुम्हाला लक्षात आला असेल त्या बाजूला संपूर्ण गडावर हे अशा पद्धतीने इकडेच आहे आयदर बाकीचं सगळं पडलं असेल किंवा फक्त हे आहे तर याचा काय वापर आहे तुम्हाला जर माहिती असेल तर मला जरूर कळवा आता मी मगाशी म्हटलं तसं हा सगळा भाग आपल्याला फिरायचाच आहे पद्मदुर्गवर पाहण्यासारखं नेमकं आहे पण त्याचं महत्त्व फार जास्त आहे माझ्या दृष्टीने तरी आता ही तोप आणि त्याचा तोपगाडा दोन्हीही उत्तम अवस्थेत आहेत आता तोफगाडा जर तुम्ही बघितलात त्याची पट्टी लोखंडाची आणि आतलं हे लाकडाचं आहे मला तर संवर्धनाच्या कामामध्ये बनवण्यात आलेलं आहे मात्र त्याची अवस्था थोडीशी आता बिकट झालेली आहे इथून रेंज बघा या तोफेची रेंज बघा समोर कोण दिसतोय समोर तो आहे जंजिरेकर सिद्धी आणि त्याच्यासाठी खास ही तोफ इकडे बसवण्यात आलेली आहे या तोफेच्या जोरावर जंजिरेकर सिद्धीवर वचक ठेवला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी आत्ता एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पद्मदुर्ग का असा प्रश्न पडला असेल कारण कासा बेटावर किल्ला तर बांधला मग त्याला नाव काय द्यायचं तर मग ते पद्मदुर्ग दिलं गेलं तर त्याचं कारण म्हणजे तुम्ही लांब लचक एक नजर टाका तर तटबंदीचं जे बुरुजाचा भाग आहे किंवा तटबंदीचा जो भाग आहे त्याला असं कमळाकृती पाकळ्या बनवण्यात आल्यात बघा त्या बघा जवळ गेल्यावर हवं तर मी तुम्हाला इथे दाखवतो आता हा वरचा भाग पडलेला आहे पण खाली कमळ वर कमळ अशा पद्धतीने कमळाकृती पाकळ्या असल्यामुळे याला पद्मदुर्ग नाव ठेवलं असं इतिहासकार म्हणतात आता आपण पोहोचतो आहोत हां या बुरुजावर मी तुम्हाला म्हटलं होतं की काहीतरी खास आहे मला पण स्वतःला ते लक्षात नाही येते की या ठिकाणी बुरुजावर अशी एखादी का वास्तू काय आता मी वाकून थोडं झाकून असं बघितलं तर फार काय हाती लागलं नाही पण इथे एक साधारण ही बघा ही खोली दिसते आहे आणि ना माझ्या माहितीनुसार ज्या पद्धतीने ह्याचं बांधकाम आहे ना कारण ना स्टेप्स दिसत आहेत मला हा एक भाग आहे कदाचित उतरण्यासाठी एक छोटीशी जागा असू शकते पण या गडावरची भुयारी वाट ही असू शकते कारण खाली जेव्हा मी गेलो तटबंदीचं बघायला की बाबा इथे काही यायला खाली कुठे आउटर म्हणजे बाहेर जाण्याचा मार्ग आहे तर बाहेर जाण्याचा नाही आहे पण इकडे सरळ इथे ज्या पद्धतीने मी बघतो आहे आत्ता हाच फरक आहे की तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय मी प्रत्यक्ष बघतो आहे त्यामुळे मी जरी व्हिडिओमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगत असलो तरी तुम्ही इथे स्वतः येणं गरजेचं काय ते एवढ्यासाठी की मला ज्या गोष्टी स्पष्ट दिसत आहेत तर तो जो मार्ग आहे तो कदाचित इथून कुठेतरी बाहेर जात असावा असा अंदाज आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथे जिथे दुर्ग बांधले तिथे तिथे भुयारी वाटासुद्धा बांधल्या आहेत हे आपण सिंधुदुर्गावर पाहिलेलं आहे विजयदुर्गावर सुद्धा पाहिलेलं आहे चला या आत्ता ही पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली की जी मला इतर गोष्टींपेक्षा म्हणजे आता बघा हे बांधीव तलाव आहेत एक दोन तीन आता हे तिन्ही तलाव गोड्या पाण्याचे आहेत कुठलाही जलदुर्ग बांधत असताना पहिला नियम असतो की त्या गडावर गोड्या पाण्याचं टाकं किंवा गोड्या पाण्याचे झरे लागले पाहिजे पाणी पिण्यायोग्य नाही आहे मात्र जिवंत झरे आजही आहेत आता हिवाळा चालू आहे पण बऱ्यापैकी पाणी आता दिसतंय कदाचित उन्हाळ्यापर्यंत हे सगळे टाके सुकलेलं दिसेल असं मला तरी वाटतं हा मी ज्या तुम्हाला पाकळ्या म्हटलं ते बघा पद्मदुर्गाच्या पाकळ्या तर हा पाकळीचा प्रकार आहे आता इथे सैनिकांसाठी बघा ही, ही रेंज इथून आयदर बांध जाऊ शकतो किंवा बंदुकीचा गोळा समोर आणि खाली इथे जवळ या हे बघा एक खाली एक वर अशा पद्धतीने इथे दिलेलं आहे आता सगळ्या गोष्टी पाहून झाल्या की एक खास बाब मी तुम्हाला सांगितली होती ना कुठे ती हां तिकडे आहे ती आता तत्पूर्वी तुम्ही ही टाकी अजून जवळून पाहून घ्या आता ही खोली कशाची आहे नेमकी माहीत नाही कारण किल्ल्यावर तसं राहण्यासारखं बांधकाम फार कमी आहे त्या काळी साधारण तीनशे साडेतीनशे माणसांची शिबंदी पद्मदुर्गावर होती अशी ऐकिव माहिती माझ्याकडे आहे आत्ता तिथे जर तुम्ही पाहाल तर ती जी आहे ना ती त्या काळची मशीद होती सुरुल खान जो आहे तर त्याने साधारण सतराशे पाच सहाच्या काळामध्ये ना पद्मदुर्ग ताब्यात घेतला होता आता सुरुल खान कोण जंजिर्याचा सिद्धी ज्याचा वाडा तुम्ही बघितला जंजिराच्या ब्लॉगमध्ये तोच सुरुल खान तर त्याने साधारण सतराशेच्या नंतर म्हणजे जवळपास Uh, संभाजी महाराज शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर हा किल्ला त्याच्या ताब्यात घेतला होता अर्थात त्यानंतर काही वर्षांनी सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नातू रघुजी आंग्रे यांनी हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला चला आता गडावर एक खास बाब म्हणजे मोठ्या प्रमाणात तुम्हाला इकडे या तोफा दिसतील या तोफेचा क्रमांक आहे सतरा आणि या तोफेची रेंज आहे मुरुडचा किनारा ठीक आहे आता हा एक छान काय म्हणतात की एक प्रसन्न असं नयनरम्य दृश्य आहे ज्यामध्ये या बाजूला मी तुम्हाला जसं म्हटलं की तिथे जो दिसतो ना तो सगळा भाग तो कोरलाईच्या अंडर येतो त्या बाजूला ठीक आहे तो कोरलाईचा भाग आहे त्या बाजूला तुम्हाला मी म्हटलं तसं मुरुड जंजीर आहे हे बघा जागोजागी तोफा आहेत आता या बांधकामाच्या जागा तुम्ही पाहू शकतात अर्थात मी काय तुम्हाला वरून फक्त दाखवून सोडणार नाही आहे आपण खालीसुद्धा जाऊया फक्त एक गडाची फेरी पूर्ण केली की तुम्हाला लक्षात येईल की नेमकं काय काय प्रामुख्याने पाहायचं आहे मी मगाशी म्हटलं तसं एक काहीतरी खास गोष्ट मी तुमच्यासाठी ठेवेन तर तुम्ही नॉर्मली जाल असे थेट बुरुजामध्ये पण तसं करायचं नाही आहे तुम्ही रोडवे जाण्यासोबत फिरताय थोडं मागे जायचं थोडं मागे थोडं वा आणि इकडे बघा काय माहिती आहे तुम्हाला लक्षात आलं का बुरुजाचे वरती तटबंदीवर इमर्जन्सी मध्ये जर गरज लागली तर शौचालय बांधण्यात आहे हे बघा पूर्णपणे एक माणूस त्याच्यामध्ये आतमध्ये एंट्री करू शकतो आणि हा बघा आता ह्याची उंची कदाचित थोडी कमी असेल किंवा हा भाग नाही कारण आत्ताही मला वाटतं साधारण याच भागाची असू शकते कारण हा भाग तर खाली खचलेला नाही किंवा हा भाग फार खाली आलेला नाही त्यामुळे इमर्जन्सी असेल ना तर त्यासाठी सेपर साईड इथे ओ -ओ -ओ, ओ ओ ओ काटा 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 ठीक आहे बऱ्याचदा ना गड किल्ल्यांवर फिरताना शक्यतो प्रयत्न करा की पूर्ण बाह्याचे शर्ट किंवा पॅन्ट घालायचे असतात ट्रेकिंग जेव्हा तुम्ही करता आता हे जलदुर्ग वगैरे ठीक आहेत की तुम्ही जीन्स घालून करू शकता ट्रेकिंगला जाताना मी सुद्धा ट्रॅक पॅन्ट आणि पूर्ण बाह्याचे टी शर्ट्सच घालतो कारण हे अशा पद्धतीने काटे वगैरे लागू शकतात पण तुम्हाला लक्षात आलं ना मला एवढंच दाखवायचं होतं की इमर्जन्सीच्या काळामध्ये इथे वॉशरूम का होईना पण त्याची सोय करण्यात आलेली आहे इथे थेट त्याचं लाईन थेट किनाऱ्यावर जातं त्याच्यामुळे स्वच्छतेची तशी काय वेगळी गरज पडेल असं वाटत नाही इथे त्याची आउटर लाईन दिसते का बघू आपण हे बघा ते आता अशा पद्धतीने खाली दिसतो हा बघा ही इथे तोफ आहे आणि मी जी दाखवली ते वॉशरूम इकडे आहे चला ठीक आहे हे आपण आता इथे आलो या दोन महत्वाच्या गोष्टी मला वरच्या बाजूला होत्या त्या दाखवायच्या होत्या आता आपण खाली गड फिरायला सुरुवात करूयाच तत्पूर्वी पुन्हा एकदा आपल्याला बुरुज लागलेला आहे पुन्हा एकदा आपल्याला तोफा लागलेल्या आहेत आणि आत्ता आपण पोचलो आहे त्या तोफ्याचा नंबर आहे तेवीस एकवीस बावीस तेवीस आता यात जवळपास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ खोल्या तिकडे ठीक थी आहे आता या आठ खोल्या का कोणी बांधल्या हे खाली जाऊन ऐकूया चला एक शेवटचा बुरुज मला वाटं राहिलाय आपण तिकडून सुरुवात केली हा एक बुरुज आहे तो एक बुरुज आहे गडाची प्रदक्षिणा पूर्ण करू कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी गड बांधला आहे त्याच्यामुळे प्रदक्षिणा तर आलीच काही गोष्टी भावनिक असतात प्रत्येकाला आवडतील असं नाही आहे पण मला आवडतं तुम्हाला परकोट स्पष्ट दिसेल असं मला वाटतंय हे पकडा हा बघा परकोटाचा पुढचा जो बुरुज आहे तो हा इथे हा परकोट परकोटावर काही भाग नाहीये मात्र तोफ आहेत आणि तिकडे कुठल्या तरी देवी आईचं गडावरच्या देवी आईचं मंदिर आहे बाकी इथे हा सगळा परकोटाचा भाग आहे पण बऱ्यापैकी ढासळलेला आहे पडलेला आहे हा या आणि हा आता आपला एक शेवटचा बुरुज आहे त्यानंतर आपण खाली उतरूया आय होप तुम्हाला मला माहिती आहे की कदाचित ही लेंदी प्रोसेस असू शकते की अशा पद्धतीने फिरणं आणि काय होतं की अनेकदा जर तुम्ही व्हिडिओ हे करत असाल पुढे पुढे ढकलत असाल कारण साठ सत्तर ऐंशी हजार लाखभर दोन लाख लोक बघत असतात त्यातला प्रत्येकजण एवढा लांब लचक व्हिडिओ बघेलच असं नाही आहे मात्र तुम्ही जे माझी नेहमीची मंडळी आहेत की जी आवर्जून कमेंट करत असतात लाईक करत असतात व्हिडिओ शेअर करत असतात तर त्या मंडळींनी आवर्जून व्हिडिओ सेकंद सेकंदाला बघा त्यामुळे वॉच टाईम वाढतो आणि वॉच टाईम वाढलं की जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर होतो ठीक आहे आत्ता पण पन... ठीक आहे बघा तिकडूनच उतरूया आणि मग आपल्याला त्या सगळ्या वास्तू पाहणं सोपं जाईल चला तटबंदीवरून खाली उतरलो आहे आत्ता आपण पुन्हा एकदा तिकडेच आलेलो आहे फिरून हे बघा इकडून आत आलो होतो सरळ तिकडे गेलो त्या पूर्वेकडच्या दरवाज्याकडे मात्र आपला मात्र आत्ता आपल्याला या वास्तू पाहिजेत तर त्याच्यामुळे सुरुलखानानं जेव्हा पद्मदुर्ग जिंकला त्यानंतर त्यानं कदाचित इकडे मशीद बांधली असावी असं म्हटलं जातं आता काही मंडळी म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा ही मशीद बांधली असेल मुस्लिम बांधवांसाठी तर कार्यकाचा वेगवेगळा दावा असू शकतो आता ह्याचं वरचं जे काही घुमट होतं तर ते आता अस्तित्वात नाहीये मात्र इतिहासकारांनी लिहून ठेवलं आहे की हा मशिदीचा भाग आहे त्यामुळे आता मी तुम्हाला सांगताना हा मशिदीचा भाग आहे असं सांगतोय ही एक वास्तू आहे आता इकडच्या या वास्तूंकडे तुम्ही नीट बारकाईनं पाहिलात ना तर तुम्हाला एक लक्षात येईल की खालचा जो पाया आहे ना त्याचं बांधकाम वेगळं आहे हे बघा कसं ते सांगतो तुम्हाला पुन्हा ॲक्च्युली आपल्याला इथेच यावं लागेल पण ठीक आहे अशी आहे विनीत समोरच्या बाजूने हां हा बघा हा पायाचा भाग बघा हा प्युअर कातळाने बांधलेला आहे हा बघा हा इथपर्यंत ठीक आहे त्यानंतर हा हा इथपर्यंत हा पूर्ण मोठ्या मोठ्या दगडांनी बांधलेला आहे हा बघा आणि हा जो भाग आहे आता इथे हा चुना तर नाही आहे महाराजांनी बऱ्यापैकी चुना बांधताना वापरलेलं आहे हे जर बांधकाम तुम्ही पाहाल तर हे वेगळ्या बनावटीचं वाटतं त्यामुळे कदाचित महाराजांच्या पश्चात कारण महाराज सोळाशे ऐंशी साली गेले बरोबर आणि हा किल्ला बांधण्याचा आदेश होता साधारण सोळाशे पंच्याहत्तर ते सोळाशे अठ्ठ्याहत्तर साली त्यामुळे महाराजांच्या कार्यकाळात हा किल्ला बांधला गेला की नाही पूर्ण की छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात पूर्ण बांधला गेला याबद्दल वेगवेगळे तर्क लढवले जातात त्यामुळे तो जो डाऊट आहे ना की महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी बांधला की छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला हा त्यामुळे निर्माण होतो आत्ता आपण वर जाण्याचा मार्ग आहे का पाहूया आता ही एक वास्तू राहते पलीकडे ते आपण हे पाहू काय तलाव पाहू आणि त्यानंतर तसं टेक्निकली पद्मदुर्गची सफर पूर्ण होते या बाजूला आता तुम्ही उजव्या बाजूला पाहाल तर छान पद्धतीचे हे तलाव आहेत आता बराच अनेकांना प्रश्न पडला होता की हे गडावरचे मोठे मोठे दगड किनाऱ्यावरून आणले जातात का तर तसं नाही आहे हे बघा हे केवढे मोठे तलाव बांधलेले आहेत तीन बांधलेले आहेत त्यानंतर हे बांधकाम सुद्धा खाली पहिलं खोदलं जातं पाया टाकला जातो तर त्यावेळी जो दगड लागतो ना बेटावरचा तर तो, तो दगड छान पद्धतीने काढला जातो आणि तो या बांधकामासाठी वापरला जातो आत्ता आहे का त्यातल्या भिंती इथे या खोल्या असू शकतात अशी दाट शक्यता आहे हा कोणाचा तरी त्यावेळीच्या सरदाराचा वाडा असू शकतो आता अर्थात इथे त्या पलीकडे पाहण्यासारखं का वेगळं काहीच नाहीये ठीक आहे वेगळ काहीच नाही तर इथून आपल्याला परतीचा प्रवास तर नाही करताय ना त्यामुळे चला मागे बघा तिथे एक खोली होती ती फार कोणी दाखवली नाही कारण खाली कोण उतरतच नाही ना तोच आहे ना जंजिर्यावाला फंडा वरून तटबंदी फिरा दॅट्स इट संपलो तुमचं काम हां ठीक आहे आता आपण तिकडे जाऊया मात्र तत्पूर्वी त्या ज्या आठ खोल्या बांधल्यात त्या का बांधल्यात ते पाहूया आणि मग जाऊया चला तर त्या आठ खोल्या काय आहेत तर हा किल्ला रघुजी आंग्रे यांच्यानंतर म्हणजे जेव्हा पेशवे आणि ते सगळे होते तर त्यानंतर इंग्रजांच्या अधिपत्याखाली पद्मदुर्ग गेला ठीक आहे आता इंग्रजांनी काय केलं की कैदी लोकांसाठी कारागृह असावेत म्हणून या छोट्या छोट्या खोल्या आता या त्या काहीच्या शिबंदीच्या असतील असं वाटत नाही मग कदाचित असं असेल की हे बांधकामना कदाचित पाडून हे वरचं बांधकाम आहे ते इंग्रजांनी उभं केलेलं असावं असा अंदाज असू शकतो तुम्हाला जर त्याबद्दल काही खात्रीलायक माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा या आठ खोल्यात या तुम्ही बघत असाल घरी गेल्यावर जेव्हा थंड पाण्याने आंघोळ करणार आहे ना तेव्हा हे जे अंगाला सगळं चावलंय ना त्याचं चुरचुरणार आहे ना ट्रेकर्स लोकांना माहिती असेल हे दुःख की बघा इथे लगेच वरची जायची तटबंदी लागते मात्र मी मगाशी तिथे एक खोली दाखवली ती जाऊन आपण पाहूया कदाचित गडावरचं दारू गोळा कोठार किंवा धान्य कोठार असं दोघांपैकी काय एक असू एक एक वाचतोय ती पडक्या अवस्थेत आहे आता हे जे सगळं गवत आहे ना तर माझी कळकळीची विनंती बघा प्रत्येकाला या गोष्टी शक्य होतील असं नाही आहे मात्र बऱ्याचशा गडसंवर्धन संस्था आहेत की ज्या संवर्धनाचं काम करत असतात हे सगळं जे मायरान वाढलं आहे ते काढण्याचं काम असेल किंवा एखादी तटबंदी ढासलेली असेल तर त्याचे दगड उचलून जागेवर ठेवणं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या संस्था करत असतात आणि या, या संस्थांना अनेकदा हात आणि पैसा या दोन्ही गोष्टी लागतात हात म्हणजे गडसेवकांची गरज आणि आर्थिक मदतीची गरज आता इथे यायचं आहे म्हटल्यानंतर सेपरेट जर तुम्हाला बोट करायची असेल तर जवळपास तीन हजार रुपये द्यावे लागतात आता आतमध्ये यायचंच आहे तर तीन हजार रुपये द्यावे लागतात म्हणजे किती मोठी गोष्ट झाली तर या संस्थांच्या मागे तुम्ही आम्ही भक्कमपणे उभं राहायला पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पूर्वीसारख्या पाहायला मिळतील कारण प्रके ह सर आहेत ना ते त्यांच्या पुस्तकामध्ये काय म्हणतात नाही त्याला की पुरातत्व खात्याचं काम हे फक्त तिकडे एखाद्या किल्ल्यावर जाऊन विरोध म्हणजे बाबा तुम्ही जाऊच नका किंवा तुम्ही काय शूट करूच नका म्हणजे लोकांना दिसणार नाही एवढ्यासाठी पुरातत्व खात्याचं निर्माण निर्मिती करण्यात आलेली आहे तर त्यांच्या वाक्यात मला तथ्यता जाणवते ते सगळं फिरल्यानंतर आत्ता पायाखाली जागोजागी वेगवेगळे सरडे सरपटणारे प्राणी आहेत अर्थात आम्ही काळजी घेतोय डोंट वरी ही एक खोली आहे बघा आता ही दारुगोळा कोठऱ्याची असू शकते किंवा तुमचं काय म्हणतात धान्य कोठार या दिसी? कारण या सगळ्या वास्तू आहेत आता आपण पुन्हा परतीचा प्रवास सुरू करू माझं तुमच्याशी बोलणं बाकी आहे गड तर आहे बऱ्यापैकी फिरून पण काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत तेवढ्यासाठी मात्र नक्की थांबा चला हे बघा हे जीन्स घातली आहे ना म्हणून हे बचावलं पण हे अंगाला असे टोचतात ना मग अशी मी विदाऊट जीन्स म्हणजे छोट्या शॉर्ट कार्गोवर फिरत होतो सगळं बघायला की बाबा काय काय दाखवण्यासारखं आहे का तर हे असलं भयंकर टोचतं मगाशी तर तो काटाच लागला म्हणा पण म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की हे गडकिल्ले वगैरे आहेत ना या गोष्टी काय साध्या नाही आहेत कारण महाराजांच्या मावळ्यांनी ना इथे रक्त सांडलं आहे त्यामुळे हाफ पॅन्ट वगैरे घालून हां मी तुम्हाला काय म्हटलं मी मगाशी शॉर्ट कार्गो एवढ्यासाठी घातली की पाण्यातून यायचं होतं इथे आल्यानंतर मी ती पॅन्ट बदलली आणि पुन्हा फुल पॅन्टमध्ये शूट सगळं पूर्ण केलं मान्य आहे की थोडं कम्फर्टेबल सगळ्या गोष्टी असतात कपडे वगैरे शॉर्ट असतील तर पण शक्यतो महाराजांच्या ठिकाणी जाताना ह्या सगळ्या गोष्टी टाळा प्रयत्न तरी करा नक्की आणि तरच आपण एक आदर्श शिवभक्त म्हणून स्वतःला म्हणवू शकतो तर तेवढी काळजी घ्या चला आता पण काय करू माहीत आहे त्या पूर्वेच्या दरवाज्याकडे जाऊ आणि गप्पा मारू थोडं चला या या इकडे या मस्त पूर्वेच्या दरवाजाकडे बसलो हो आहोत आपण छान समोरासमोर बसू काही गोष्टी शेअर करतो आणि काय त्यातून पर्याय निघतोय का आपण बघू या बसा बसा विनीत राव तुम्ही बसा तुम्ही कुठे आहात तुम्ही समजा की तुम्ही इथे आहात ठीक आहे आणि मी इथे आहे आत्ता आपण गप्पा मारणार आहोत मी मग म्हटलं तसं की पद्मदुर्गावर फुटफॉल कमी आहे म्हणजे येणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे जेव्हा एखाद्या ठिकाणी लोक जात नाहीत तेव्हा तिकडे दुर्लक्ष होतं आता तुम्ही सहज बघा की मुरुड जंजिरा बाजूलाच आहे मात्र मोठ्या प्रमाणात तिकडे लोक जातात त्यामुळे तिकडे संवर्धन छान पद्धतीने झालेलं आहे बोटिंगची संख्या मोठ्या प्रमाणात आहे तिकडे बोटिंग क्लब स्थापन केलेलं आहे तर पद्मदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधला आहे आता हे सत्य आहे की गडावर आत्ता या क्षणी पाहण्यासारखं काही नाही आहे मात्र महाराजांच्या स्थापत्य कलेचं काय म्हणता येईल की एक वेगळेपण तुम्हाला पद्मदुर्गावर दिसेल जे मी मगाशी चुन्याच्या बाबतीत सांगितलं की एका ठिकाणी महाराज चुना वापरतात एका ठिकाणी शिसं वापरतात तर एका ठिकाणी चुना वापरतच नाही तर या सगळ्या गोष्टींना तुम्हाला तिथे प्रत्यक्ष गेल्याशिवाय कळणारच नाहीत ना तर माझं काय म्हणणं आहे की तुम्ही इथे आलं पाहिजे जेव्हा तुम्ही मोठ्या संख्येने इकडे याल ना तर या लोकांना वाटेल की नाही आता बोटिंगची व्यवस्था वाढवली पाहिजे एक बोट बोट्याचं दहा बोटी केल्या पाहिजे तर आपण एक ना छोटंसं चॅलेंज घेऊया आपल्या स्वतःसाठी एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे त्या दिवसापर्यंत आजच्या तारखेपासून आपल्याला किमान हजार लोकांनी पद्मदुर्गला भेट द्यायची आहे आणि हजार लोकांनी पद्मदुर्गला गेल्यानंतर तिकडे सेल्फी काढायचं आहे आणि रोडविल राणेला इन्स्टाग्रामवर टॅग करायचा आहे आणि मी तो रिपोस्ट करणार मी एक दोन तीन चार असा नंबर टाकणार आपल्याला हजार आकडा पूर्ण करायचा आहे हजारपेक्षा दुपटीने गेला तर आनंदच आहे हजारपेक्षा कमी होता का म्हणा पद्मदुर्गाला भेट द्या जास्तीत जास्त संख्येने या मुरुडवरून थेट इकडे बोट येते परमानसी तीनशे रुपये घेतले जातात जर तुम्ही शनिवार रविवार येत असाल कारण तेव्हा गर्दी असते तेव्हा बोटीला डिमांड असते तर त्या पद्धतीने त्याला सप्लायसुद्धा असतो तर आपण काय करायचं की आपण इतर वेळीसुद्धा त्याची डिमांड वाढवायची मग तुम्ही कधी या मी असं नाही म्हणत की तुम्ही वर डेलाच आलं पाहिजे तुम्ही विकेंडला या पण हजार लोकांनी पद्मदुर्गला पुढच्या आता आपल्याकडे किती आहे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आपल्या साधारण अडीच ते तीन महिन्यात हजारचं ध्येय आपल्याला पार करायचं आहे तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र करायचं आहे आत्ता हा किल्ला फिरून झालेला आहे छान आहे मला पर्सनली आवडला कारण इकडे मला काहीतरी वेगळं पाहायला मिळालं मला ती तटबंदीमधलं मध्येच एक आ, भुयारी वाट गेली असू शकते किंवा चोर दरवाजा तिकडे असू शकतो असं काहीतरी बांधलेलं आहे किंवा ते तटबंदीच्या वरती मी एक शौचालय दाखवलं ते आहे हा चुण्याचा वापर ज्या पद्धतीने केला ते आहे माझ्यासाठी हे वेगळं आहे मी गड किल्ले अशा पद्धतीने बघतो अशा पद्धतीने अनुभवतो तुम्हीसुद्धा त्या पद्धतीने जर एक्सप्लोअर केला तर तुम्हाला त्यातून आनंद मिळेल आत्ता आपण या गप्पा मारलेल्या आहेत आत्ता पलीकडे तुम्ही आहात थँक्यू तुम्ही बसलात थँक्यू विनीत आपण तिघांनी गप्पा मारलेल्या आहेत मगापासून आम्ही अर्धा तास इथे बसलो आहे येणाऱ्या बोटीने तर आम्ही आलो पण त्याच बोटीने आम्ही पुन्हा नाही गेलो आता एक बोट आली आहे तर आता त्यांना आम्ही रिक्वेस्ट करू की प्लीज आम्हाला घेऊन जा कारण वेगळ्या बोटीसाठी तीन हजार रुपये सांगितले होते आणि मी मागे म्हटलं तुम्हाला की मुरुड जंजिराला ऑलरेडी आमचं आर्थिक गणित थोडं कोलमडलेलं होतं कारण बऱ्याचदा काय होतं की एवढं लांब तुम्ही येता गाडी करून येता तर थोडा खर्च वाढतो आणि मग यूट्यूबमधून लगेचच तेवढं सगळं रिटर्न येईल असं नाही आहे त्यामुळे बऱ्याचदा तुम्हाला या सगळ्या आर्थिक गणितं सांभाळून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर त्यांना रिक्वेस्ट केली आहे तीनशे तीनशे रुपये तिकीट भरून आम्ही आलेलो आहोत आत्ता परतीचा प्रवास आम्ही इथून सुरू करू थँक्यू सो मच तुम्ही आत्ता जर ह्या वेळेपर्यंत तुम्ही थांबले असाल तर खरंच तुमचे आभार आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यांना इथे यायला सांगा आपलं एक हजारचं टार्गेट आपल्याला पूर्ण करायचं आहे इंस्टाग्रामवर पण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला अट सांगितलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तरच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच जय शिवराय जय शंभूराज शक्यतो